मुंबईमध्ये कोरोनाचा अक्षरशः स्फोट झालाय. मुंबईमध्ये काल दिवसभरात तब्बल 2,510 रुग्ण वाढलेले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये आढळलेल्या या रुग्णांमध्ये 33 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. मुंबईत मंगळवारी 1,377 रुग्ण आढळून आले होते. एका दिवसातच ही रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झालेली आहे. धारावीत सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या आता वाढतीये. धारावीत सध्या 43 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, त्यामुळे सगळ्या मुंबईकरांना आता काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बीएमसी या सगळ्यानंतर सतर्क झालेली आहे. काळजी घेण्याचं आवाहन सतत प्रशासनाकडून सगळ्या नागरिकांना केलं जातंय. कोरोना ओमायक्रॉनचा धोका आता वाढतोय आणि अक्षरशः स्फोट होताना दिसतोय, तेव्हा 31st पार्श्वभूमीवर खास करून सगळ्यांनी काळजी घ्या. योग्य ती काळजी घेऊन सेलिब्रेशन करा अशा पद्धतीचं आवाहन सातत्यानं प्रशासनाकडून केलं जातंय. मुंबईमध्ये अवघ्या 3 दिवसात कोरोना संख्यांच्या रुग्णांमध्ये ही तिपटीनं वाढ झाली आहे. आणि पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्या आकड्यांविषयी. 29 डिसेंबरला 2,510 कोरोना रुग्ण होते. 28 डिसेंबरला 1,377 कोरोना रुग्ण होते. आणि त्याआधी 27 डिसेंबरला 809 कोरोना रुग्ण होते. म्हणजे या 3 दिवसांमध्येच प्रचंड वाढ झालेली दिसते. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 8,060 इतकी आहे, जी निश्चितच चिंताजनक आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे राज्यामध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत, ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलेला आहे. तसंच 31st कार्यक्रमांवर महापालिकेची करडी नजर सुद्धा असणार आहे. रेस्टॉरंट्स किंवा अन्य कुठल्या कार्यक्रमांमध्ये नियम पाळले नाहीत तर कठोर कारवाईचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलेला आहे. आदित्य ठाकरे यांची महापालिका अधिकाऱ्यांशी या संदर्भात महत्वाची बैठक झाली. शाळांबाबत 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री टास्क फोर्स सोबत चर्चेनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असे संकेत दिलेत. पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांना कोरोनाचा विसर पडलाय. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये हजारोंची गर्दी जमवली होती. व्यासपीठासह खाली सुद्धा शेकडो नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. या गर्दीमध्ये ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं गेलं, ना मास्कचा वापर केला गेला. जमावबंदी असताना सुद्धा रात्री 9 सुद्धा कार्यक्रम सुरू होता. उपमहापौरांनी जर नियमांची अशी पायमल्ली केली तर ते योग्य नाही. नियम बनवणारेच जर नियमांचं उल्लंघन करत असतील तर सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आई भवानीचा गजर म्हणजे